तरस प्राणी तरसा कुत्रा कोल्हा लांडगा यांच्या सारखा दिसणारा एक जंगली प्राणी आहे। या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो, म्हणून याला हसणारा प्राणी असेही म्हणतात। तरस हा एक समूह बनून राहणारा प्राणी आहे। तरसाला चार पाय, दोन डोळे, अंगावरही केस असतात, गळ्याखाली थोडे लांब केस असतात, त्याची शेपटी केसाळ असते। तरसाचे मागचे दोन पाय वाकलेले असतात, त्यामुळे तो खुरडत चालल्यासारखा वाटतो। हा प्राणी स्वतःहून कोणत्याही प्राण्याची शिकार करत नाही। तरस मांसाहारी आहे। तरस वाघ व सिंह या प्राण्यांनी खाऊन उरलेल्या मांसावर उपजीविका करतात। हा गिधाड या पक्षासारखे एक सफाईचे काम करतो। तरसाचा जबडा खूप भक्कम असतो, त्यामुळे तो प्राण्यांचे हाडे सुद्धा कडाकड मोडून खातो। या प्राण्याला जनावरांचे नासके कुजके मांस देखील चालते। त्याच्या खाण्यापिण्याच्या घाणेरड्या सवयींमुळे पर्यावरण मात्र स्वच्छ राहते। तरस कोल्ह्याप्रमाणे कुई कुई असा आवाज करतो, तर कधी खदा खदा हसतो। हा प्राणी माणसाळलेला असेल तर विश्वासू कुत्र्याप्रमाणे घराची राखणही करतो। तरस हा एक सस्तन प्राणी आहे। हा प्राणी दिसायला साधारण रंगाने काळा असतो। भारतातील तरसाच्या अंगावर काळे पट्टे, तर आफ्रिकन तरसाच्या अंगावर गोलाकार खुणा असतात। या प्राण्याचे मागचे पाय कमकुवत असल्यामुळे त्याला अजिबात पडता येत नाही। उन्हाळ्यात एका वेळी मादी तरस 3 ते 4 पिल्लांना जन्म देते। पिल्ले फक्त मादीसोबत फिरतात। तरसाचे आयुष्य 10 ते 20 वर्षे असते। तपकिरी तरस प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। तरस प्राण्याच्या 4 प्रजाती सध्या जिवंत आहेत। यामध्ये पट्टेदार तरस, तपकिरी तरस, कीटकनाशक तरस आणि स्पॉटेड तरसचा समावेश आहे। कधी कधी हा प्राणी त्याच्या स्वतःच्या प्रजातीचे तरस खातो। हा प्राणी चिंपांझीपेक्षा हुशार असतो। या प्राण्याचे पुढचे पाय मागच्या पायांपेक्षा मोठे आहेत। तसेच हा प्राणी ताशी सुमारे 60 किलोमीटर वेगाने धावतो। हा प्राणी आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये आढळतो आणि भारत देशामध्ये तसेच आफ्रिकेच्या सहारा वाळवंटातही आढळतो। तरस प्राण्यांमध्ये हाडे मोडण्याची शक्ती असते आणि हे एका झटक्यात हाडे मोडू शकतात। ज्यावेळी तरस हा प्राणी शिकार करतो तेव्हा ते सर्वप्रथम शिकारीला चारही बाजूंनी घेरतात आणि नंतर कळपामध्ये आणि गटात शिकारीवर हल्ला करतात। हा प्राणी मानवावर कधीही हल्ला करू शकतो आणि तो मानवांसाठी धोकादायक सिद्ध होऊ शकतो। त्याचबरोबर तरस हा प्राणी पाळीव प्राण्यांवर देखील हल्ला करू शकतात आणि त्यांना हानी पोहोचवू शकतात। तरस हा प्राणी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आवाज, पाठ आणि सिग्नल वापरतात। असा हा तरस प्राणी